ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नळदुर्ग येथील श्री खंडोबा मंदिरात अठरा डिसेंबर रोजी चौथ्या रविवारी भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली मैलारपूर येथील जुन्या खंडोबा मंदिरात भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे शहरातील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाच्या वतीने हे अन्नदान करण्यात आले नळदुर्ग मैलारपूर हे खंडोबाचे मूळ ठिकाण असून पावणे दोन महिन्यांच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा या ठिकाणी आल्यानंतर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी दर रविवारी भाविक या ठिकाणी मोठी गर्दी करतात चौथा रविवार अठरा डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान असल्याने याचा परिणाम म्हणून मैलारपुरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले इतर रविवारी मंदिरात असणारी गर्दी या रविवारी कमी दिसून आली येथील जुन्या खंडोबा मंदिरात श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे या अन्नदानामध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव वरहडे गुरुजी यांचेही मोठे योगदान लाभले या अन्नदानातील पहिल्या महाप्रसादाचा मान धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ व शिवाजीराव वरहाडे यांना मिळाला आहे धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या महाप्रसादाचा मंडळाचे पिंटू जाधव सुनील गव्हाणे गणेश मोर्डे निरंजन कोप्पा नेताजी मुळे संतोष जाधव अण्णाराव जाधव संकेत स्वामी रोहित वाले संजय जाधव बमन जाधव ताता जाधव स्वप्निल गव्हाणे यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले अन्नदानाचा शुभारंभ श्री खंडोबा देवाला नैवेद्य दाखवून करण्यात आला यावेळेस मंडळाचे उमेश जाधव पिंटू जाधव भाजय युमसचे जिल्हा सचिव श्रमिक पोद्दार पत्रकार सुहास येडगे विलास येडगे दादासाहेब बनसोडे विशाल डुकरे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव अमर भाळे मारुती खारवे देवाचे पुजारी अशोक चव्हाण आदी उपस्थित होते